सिंपल पास्ट टेन्स याची रचना करताना कर्ता सुरुवातीला घ्यायचा, नंतर क्रियापदाचे पास्ट टेन्स वापरायचं आहे. बघा ह्या सिंपल पास्ट टेन्समध्ये रचना करताना कर्ता आणि क्रियापदाचे भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स वापरायचं. एकदम साधी रचना इथं, सोपे सोपे छोटे वाक्य घेतलेले बिगनरसाठी. आजीने गोष्ट सांगितली, कर्ता कोणी? आजी म्हणजे ग्रँड मदर. ग्रँड मदर. क्रियापद काय? सांगणे क्रियापद. सांगितली टेल टोल टोल सांगितली म्हणजे टोल. ग्रँड मदर टोल काय सांगितली? गोष्ट सांगितली, अ स्टोरी. ग्रँड मदर टोल अ स्टोरी. आजी हिज ग्रँड मदर सांगितली टोल अ स्टोरी, एक गोष्ट. आजीने गोष्ट सांगितली म्हणजे करता, नंतर क्रियापद घ्यायचं आहे आणि नंतर कर्म घ्यायचं आहे शेवटी. त्याने पुस्तक दिले. करता कोण वाक्याचा? त्याने. त्याने मीन्स त्याचं प्रथम पुरुष काय येतं? ही. मूळ रूप त्यानेचं तो. ही. क्रियापद काय? दिले. गिव गेव गिवन. देऊन झाली क्रिया म्हणजे गेव. ही गेव काय दिले? तिने पुस्तक दिलेले. पुस्तकाला काय म्हणायचं? अ बुक. ही गेव अ बुक. त्याने ही तो त्याने त्याला ही शब्द वापरतात. हा करता आहे. क्रियापद दिले, गेव घेतले, गेवचा पास्ट टेन्स, आणि पुस्तक कर्म आहे अ बुक. ही गेव अ बुक. आम्ही पाणी आणले. वाक्याचा करता कोण आहे? आम्ही. आम्हीसाठी घ्यायचे उई. उई आणले क्रियापद घ्यायचे. कर्त्यानंतर काय आलं पाहिजे? क्रियापद. क्रियापद आणले. ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. पास्ट टेन्स काय येतो? ब्रॉट. बी आर ओ यू जी एच टी ब्रॉट. वी ब्रॉट काय आणले? पाणी. पाण्याला काय म्हणायचं? वॉटर. कर्ता कर्म दिस काय? कर्ता म्हणजे कोण? सब्जेक्ट. क्रियापद आणि हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. इंग्रजीमध्ये लिहिताना आधी क्रियापद घ्यायचे, वर्ग घ्यायचे, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे. वी ब्रॉट वॉटर. मी खो खो खेळले. मी खो खो खेळले. मी मीन्स आय. आय घ्यायचं आहे मीसाठी. आय खेळले खेळून झालेले. प्लेचं दुसरं रूप वापरायचं, प्ले प्लेड प्लेड. आय प्लेड खो खो. आय खेळले तर प्लेड खो खो. नेक्स्ट. साकार मोठ्याने ओरडला. करता कोणी? साकार. साकार क्रियापद काय? ओरडण्याची. शाऊट शाऊटेड शाऊटेड. शाऊटचं दुसरं रूप म्हणजे पास्ट टेन्स घेतलं मी. शाऊटेड कसा ओरडला तो? मोठ्याने. लाऊडली. साकार ओरडल्यानंतर शाऊटेड पास्ट टेन्स शाऊटचा, आणि मोठ्याने लाऊडली. साकार शाऊटेड लाऊडली. मी तिच्याकडे गेले. मीसाठी काय? आय. गेले जाण्याला काय असतं? गो. गो वेंट गोल. मग दुसरं रूप काय? वेंट. मी गेले. आय वेंट कोणाकडे गेले? तिच्याकडे. आय वेंट टू तिच्याकडे. हर सीचं ते हर तिच्याकडे गेले. आय वेंट टू हर. पुढचे. तो शाळेत गेला. तो शाळेत गेला. तो मीन्स ही. ही ही गेलेला काय? वेंट. ही गो वेंट वेंट. सॉरी, ही गेलेला काय? वेंट. गो वेंट गॉन. दुसरं रूप काय? वेंट. ही वेंट कुठे गेले? शाळेत. टू स्कूल. शाळेत. ही वेंट टू स्कूल. कीर्ती आईला म्हणाली. कीर्ती
गेली क्रियापद काय म्हणाली सेड से सेड सेड कीर्ती सेड कोणाला आईला ला हा प्रीपोजिशन इज टू आपण आई टू मदर सेड टू मदर कीर्ती आईला म्हणाली बघा परत एकदा असते आईने आजीने गोष्ट सांगितली ग्रँड मदर टोल्ड अ स्टोरी त्याने पुस्तक दिले ही गेव अ बुक आम्ही पाणी आणले वी ब्रॉट वॉटर मी खो खो खेळले आय प्लेड खो खो साकार मोठ्याने ओरडला साकार शाउटेड लाऊडली मी तिच्याकडे गेले आय वेंट टू हर तो शाळेत गेला ही वेंट टू स्कूल कीर्ती आईला म्हणाली